वयोवृद्ध महिलेचे रेके करून खून व चोरी करणाऱ्या अट्टल सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात तासगाव पोलिसांना यश. दिनांक 21 जुलै रोजी तासगाव तालुक्यातील धामणी येथे एका वयोवृद्ध महिलेचा खून करून चोरी केलेली टोळी फरार होती. या सराईत गुन्हेगारांना शोधून त्यांच्या मुसक्या आवळण्यात तासगाव पोलीस यशस्वी झाले आहेत. धामणी गावातील एक वयोवृद्ध आजी शालूबाई पांडुरंग पाटील एकटीच तिच्या मोहितीमळा येथील बंगल्यात राहत होती. त्यांची दोन्ही मुले गवलई व्यवसायासाठी तमिळनाडू येथे असतात. याचाच फायदा घेऊन सदोर आरोपींनी त्यांच्या घरी चोरी करण्याची योजना बनवली. या वयोवृद्धाजी नेहमी अंगावर 10 ते 15 तोळे सोने घालून वावरत होत्या. त्यामुळे त्यांच्या बंगल्यावर नजर ठेवून गुन्हेगारांनी हा डाव साधला. 21 जुलैच्या रात्री या वयोवृद्धाजी शालूबाई पाटील एकट्याच त्यांच्या बंगल्यातील ग्राउंड फ्लोअरवर झोपल्या होत्या. आरोपींनी त्या एकट्या असल्याची खात्री करून बंगल्याच्या पश्चिम बाजूकडील खिडकीच्या लोखंडी ग्रिलवरून पहिल्या मजल्यावर प्रवेश केला. मजल्यावरील दाराची कडी व कोयंडा उचकटून त्यांनी आत प्रवेश केला. हॉलमध्ये झोपलेल्या शालूबाई यांचे तोंड व गळा पांढऱ्या कपड्याने लेसच्या सहाय्याने आवळून त्यांचा खून केला. त्यानंतर त्यांच्या अंगावरील सर्व सोन्याचे दागिने घेऊन आरोपी पसार झाले. सदर दागिन्यांची किंमत अंदाजे 3 लाख रुपये इतकी होती. सदर आरोपींची नावे अनुक्रमे सुनील विठ्ठल तडसरे राहणार बुधगाव, जीवन उर्फ बंटी कांबळे राहणार रेवले तालुका पाटण व रवींद्र जगन्नाथ सुर्वे अशी आहेत. सदर आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये चोरी लुटमार व घोरफोडीचे गुन्हे नोंद आहेत. या तिन्ही आरोपींची भेट कळंबा जेलमध्ये झाली होती. यातील सुनील तडसरे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून तो नेहमी वेगवेगळ्या इसमांसोबत ज्या ठिकाणी चोरी करायची असेल तेथील स्थानिक इसमालाही सोबत घेऊन घरफोडी करत असतो. या अगोदर धामणी येथे झालेल्या घरफोडीत या आरोपींची नावे समाविष्ट होती. आरोपी रवींद्र सुर्वे हा धामणी येथील रहिवाशी होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी माननीय मनोज लोहिया विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर, माननीय दीक्षित गेडाम साहेब सांगली पोलीस अधीक्षक यांनी भेट देऊन वेगवेगळे 5 पथके तयार करून गुन्ह्याचा लवकरात लवकर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजीव झाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला. प्रतिनिधी डॉक्टर हबीब मुलाणीसह पूजा एटमे, स्वाभिमानी न्यूज, विटा.